आरबी विजय काळे स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत. कोल्हापूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तांबडा पांढरा रस्सा. कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर येतं कोल्हापुरी चप्पल. कोल्हापूर म्हटलं की इथल्या कोल्हापूरकरांची रांगडी भाषा. पण या रांगड्या भाषेत गोडवा भरतं ते इथलं गुळाचं उत्पादन. इथला केमिकल विरहित गुळ ही कोल्हापूरची विशेष ओळख. चवीनं गुळ खाणाऱ्या माणसाला मात्र ते गुळ उत्पादन करण्यापाठीमागचे कष्ट माहिती नसतात. सर्वसामान्य शेतकरी आणि गुऱ्हाळ चालवणारा चालक यांना अपेक्षित दर हा गुळ जर देऊ शकला तर त्यांचं आर्थिक सक्षमीकरण सुद्धा यातून होत असतं. पण शेतकरी आणि गुऱ्हाळ चालक यांना मात्र कष्टाचे फळ कधीच मिळत नाही. उलट दलालच या गुळाच्या माध्यमातून मालामाल होतात आणि आर्थिकदृष्ट्या शेतकरी आणि गुऱ्हाळ मालक जास्तीत जास्त दुर्बल होत राहतात. पण हे दलाल जास्तीत जास्त मालामाल होत आहेत म्हणूनच गुळाला प्रतिकिलो 50 ते 55 रुपये भाव मिळावा अशी इथल्या शेतकरी आणि गुऱ्हाळ चालकांची मागणी आहे. आणि तरच इथल्या शेतकरी आणि गुऱ्हाळ चालकांच्या प्रगतीच्या आलेखात भर पडेल. कोल्हापूरचा हा जगभर प्रसिद्ध असणारा गुळ नेमका बनतो कसा पाहूया स्पीड न्यूज लाईव्ह 24 हा स्पेशल रिपोर्ट. कोल्हापूरपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर निगवे तुम्हाला हे गाव आहे. या ठिकाणी स्पीड न्यूजची टीम दाखल झाली. येथील 50 वर्षाची परंपरा असलेल्या चंद्रकांत रावजी बोडके यांच्या रावजी गुराळ घराला स्पीड न्यूजने भेट दिली आणि विना केमिकल गुळ बनतो कसा हे सर्व कॅमेरात टिपलं गेलं. गुराळ चालवण्यासाठी 2 गुळवे, चूल चालवण्यासाठी 2 ते 3 चुलवे, 4 ते 5 लोक रसापासून गुळ साच्यात भरण्यासाठी आहेत, आणखी 4-5 लोक इतर कामासाठी आहेत. अशा कुशल कामगारांच्या हातून गुराळ घरातून स्वादिष्ट गुळ तयार होत आहे. रावजी गुराळ घरावरील गुळव्या आनंदा पोवार हा बारकाईने काईलमधील उकळी येणाऱ्या रसाकडे लक्ष ठेवून असतो. त्यांच्या मदतीला असतात ते रणजित जाधव आणि तानाजी खाडे. सुमारे 1000 फॅरेनहाइट देऊन 1.5 तास उसाला उकळी दिली जाते. त्यानंतर काईल सरकून तो ओप्यात ओतला जातो. अतिशय बारकाईने आणि जबाबदारीने हा रस ओप्यात ओतला जातो. त्याची घासलेट करून तो थंड केला जातो. त्यानंतर हळूहळू रस आटून त्याचा गुळ तयार होतो. तो 1 ते 10 किलोच्या भांड्यात अलगदपणे भरून ठेवला जातो. घट्टपणा आल्यानंतर तो बाहेर काढला जातो. त्यानंतर सोन्यासारखी गोल्डन गुळाची पिल्ली एका बॉक्समध्ये पॅकिंग करून ती मार्केटला विक्रीसाठी पाठवली जातात. या गुराळ घरात रोज 10 टन उसापासून 5 कायली रस उकळला जातो. त्यानंतर 1300 किलो गुळाचे उत्पादन काढलं जातं. सध्या दुकानात 80 रुपये प्रति किलो गुळ आहे. शेतकऱ्यांकडून दलाल हाच गुळ 40 रुपये किलोने विकत घेतात. तोच गुळ दुपटीने विक्री केला जातो. मेहनत शेतकरी आणि गुऱ्हाळ चालक घेतात पण दलालांची मात्र चांदी होते. गेल्या 5-6 वर्षापासून एकीकडे गुराळ घरांना मात्र चांगलीच घरघर लागली आहे. दिवसेंदिवस अशा गुराळांची संख्या कमी होत आहे. याचे मुख्य कारण शोधले असता सर्वात मोठी आणि प्रामुख्याने कुशल आणि सक्षम मजुरांची असणारी वानवा लक्षात येते. येथील गुऱ्हाळ मालकांनी पंढरपूर तालुक्यातील नेमनवाडी येथील मजुरांची 6 कुटुंबे आणून ठेवली आहेत. हे ऊसतोड मजूर या ठिकाणी पाल बांधून राहिले आहेत. गुळ व्यवसाय हा कारखान्यांप्रमाणेच एकरी किती उतारा मिळतो यावर अवलंबून असतो. कारखान्यात उतारा काढण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा असते. गुऱ्हाळ्यात मात्र नशीबच उतारा सांगत असते. कमी उतारा असणारा ऊस कारखाने नेत नाहीत. तो सगळा ऊस गुऱ्हाळांना दिला जातो. गुजरात मुंबईच्या बाजारात गुळाला दर मिळत नाही. परिणामी तोटा होत असल्याचं चालक सांगतात. इतके सर्व समस्या होत असताना कोल्हापूर परिसरात नवीन तंत्रज्ञान वापरून गुळ तयार केला जात आहे. पूर्वी गुळ 8 ते 10 किलोच्या ढेपेत मिळायचा. आता मात्र तंत्रज्ञान पुढे जात असून किलो, अर्धा किलो तसेच अगदी 1/4 किलोचाही ढेप उपलब्ध आहे. कोल्हापूरच्या काही गुऱ्हाळ घरात नवीन पेढा गुळ तयार होत आहे. त्यात वेलदोडे मसाला टाकून पेढ्याच्या आकाराच्या ढेपा तयार करण्यात येत आहेत. याला परदेशात चांगली मागणी आहे. कॅमेरामॅन सर्वेश उरुणकर सह निगवेहून लखन किडगावकर. ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.